मंचावर उपस्थित सन्माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर जी, या अतिशय चांगल्या मेळाव्याला ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं, ते आमचे मित्र दिलीप कंदकुर्तेजी, प्रवीणजी साले, अजितजी गोपचेडे, राहुलजी मुदलकंदवार, बापू दासरी, त्याचप्रमाणे किरण भट्टमवार, राजू पारसेवार, श्रीमती सरलाबाई नाथकर, मंचावरील सर्व मान्यवर, आर्य वैश्य व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी आपली रेशीम गाठ बांधण्याकरता उत्सुक असलेले सर्व उपवर आणि उपवधू, त्यांचे आप्तेष्ट पालक, भगिनी आणि बंधू, मला अतिशय आनंद आहे की आज या अतिशय चांगल्या सोहळ्यामध्ये दिलीप भाऊंनी मला निमंत्रित केलं आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला देखील प्राप्त झाली. खरं तर आपला आर्य वैश्य समाज हा पारंपरिक पद्धतीनं व्यापार करणारा समाज आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आर्य वैश्य तरुण तरुणीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपल्या समाजाची उत्तम डॉक्टर्स आहेत, उत्तम इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, आयटी प्रोफेशनल्स आहेत, जेवढे म्हणून समाजाचे क्षेत्र आहे, अगदी सिव्हिल सर्व्हिसेस पासनं तर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या समाजाच्या तरुण तरुणींचा आज मोठ्या प्रमाणात अतिशय यशस्वीपणे ही सर्व क्षेत्र ते हाताळताना दिसतात. आणि आत्ता मी पुस्तिका देखील चाळत होतो ज्यामध्ये उपवर, वधू आणि वर या दोघांची माहिती आहे आणि ती माहिती पाहत असताना मला अतिशय आनंद वाटला, कारण जवळजवळ सगळ्यांचं शिक्षण हे अतिशय उच्च शिक्षित अशा प्रकारच्या डिग्री त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अनेक लोक अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायात आहे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या या मेळाव्यामुळे चांगल्या प्रकारे मुलाचा मुलीचा परिचय होतो. आताच आमची एक छोटी कन्या या ठिकाणी आली आणि तिने तिचा परिचय दिला. हा जो काही कॉन्फिडन्स आज आपल्याला मुलांमध्ये बघायला मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की तशी तर आपली ही पारंपरिक पद्धत आहे. पूर्वीच्या काळामध्ये राजा महाराजांचं स्वयंवर व्हायचं, पण आता स्वयंवराची तर काही परिस्थिती नाही आहे, पण वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारचं आधुनिक स्वयंवर आहे की ज्यामध्ये मुलगा मुलगी एकमेकाला समजू शकतात, निवडू शकतात, त्यांचे आई वडील हे देखील या निमित्ताने दुसऱ्या परिवाराची मुलीची मुलाची माहिती घेऊ शकतात. म्हणून अतिशय चांगला उपक्रम हा या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आणि दिलीप भाऊंनी मगाशी सांगितलं की 2 वर्ष कोरोनामुळे हा आपण मोठा उपक्रम करू शकलो नाही, पण आता पुन्हा हा उपक्रम सुरू झालाय आणि मला विश्वास आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून जी काही मुलं आणि मुली या ठिकाणी आले आहेत त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार हा त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. खरं तर दिलीप भाऊंनी या ठिकाणी सांगितलं आपल्या समाजाच्या काही व्यथाही म्हटल्या, ओबीसीमध्ये समाजाला घेतलं गेलं पाहिजे, जरूर त्या संदर्भात आमचं लक्ष आहेच. दिलीप भाऊ, खरं म्हणजे तुम्ही विचार केला
तर आपल्या समाजाचा सर्वात जास्त संबंध कोणाशी असेल तर तो आमच्याशीच आहे, भारतीय जनता पार्टीशीच आहे. त्याचं कारण आमचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वी अशा प्रकारचं ज्यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून आणि वनमंत्री म्हणून काम केलं, ते सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील किंवा माझ्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम करणारे मदनभाऊ येरावार असतील किंवा इंगणघाटचे समीरभाऊ पुनावार असतील, आणि जसं आमच्या खासदारांनी सांगितलं यात चौथं नाव हे दिलीपभाऊंचंच लागणार होतं, पण 1.5 हजार मतच कमी पडतील. आणि दोन्ही वेळा असंच झालं, पण मला विश्वास आहे की पुढच्या वेळी आपण ही कमतरता ठेवणार नाही आणि या तिघांच्या यादीत चौथं नाव हे समाजाच्या वतीनं निश्चितपणे जुळेल. मी खरं तर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या उपवर वधू मिळाव्याच्या माध्यमातून अतिशय चांगले जोडीदार या ठिकाणी मिळावे, चांगल्या जोड्या तयार व्हाव्यात आणि त्यांच्या भावी आयुष्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांनाही पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांकरता सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि आरोग्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.